नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता दुसरी, विषय बालभारती, घटक आमचे घर, पान नंबर 8 व 9। आज आपण आमचे घर या घटकामध्ये चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करणार आहोत। चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर, लिही आणि वाच। या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यांमध्ये काही चित्रे दिलेली आहेत। आपल्याला त्या चित्रांऐवजी शब्द वापरून त्या वाक्यांचे वाचन व लेखन करायचे आहे। आता या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये घराचे चित्र दिलेलं आहे। आपण चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करूया। हे आमचे घर। घरात आई, बाबा, दादा, आजी, आजोबा व मी राहते। घराच्या चित्राऐवजी शब्द वापरून आपण वाक्य तयार केलेले आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये संगणकाचे चित्र आहे। आपण चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करूया। आई घरी संगणकावर काम करते। तिसऱ्या वाक्यामध्ये सायकल आणि औषधांचे चित्र आहे। आपण चित्रांऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करूया। मी सायकल चालवते, आजोबांसाठी औषधे आणते। चौथ्या वाक्यामध्ये सुद्धा चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य आपण तयार करूया। हे झेंडूचे फूल आहे। बाबा सणादिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात। पाचवं वाक्य पहा, चित्राऐवजी आपण शब्द वापरून वाक्य तयार करूया। दादा दारासमोर रांगोळी काढतो, मी मदत करते। या ठिकाणी दाराचं चित्र आलेलं होतं। आपण चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार केलेले आहे। पुढील वाक्य पहा, सहाव्या वाक्यामध्ये बॅग हे चित्र आलेलं आहे। वाक्य तयार करूया। ही माझी बॅग आहे, बॅगेत वही पेन आहे। सातवं वाक्य पहा, दादाने ताट मांडली, दोघे इथे जेवायला बसलो। आठव्या वाक्यामध्ये सुद्धा ढग आणि मोराचं चित्र आहे। आपण शब्द वापरून वाक्य तयार करूया। दादाने पाहिले, आकाशात ढग आले, टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला। नवं वाक्य, ऊसाचे चित्र आहे या वाक्यामध्ये आणि फणसाचे चित्र आहे। चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करूया। ऊसापासून साखर तयार होते, ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो। दहावं वाक्य पहा, या वाक्यामध्ये मेथीच्या भाजीचे चित्र आलेलं आहे। आपण चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करूया। आई भाकरी करते, शेजारची छाया मेथीची भाजी निवडायला मदत करते। पुढील 11वं वाक्य पहा, वाक्य तयार करूया। शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते, अनिता कागदाची होडी तयार करते। शेवटच्या वाक्यामध्ये पक्ष्यांचे चित्र आहे। चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करूया। सायंकाळी आकाशात पक्षी उडतात, मी आणि दादा पाहत राहतो। अशा प्रकारे चित्रांऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करायचे आहेत, लिहायचे आहेत व वाचन करायचे आहे। पुढील घटक पहा, वरील चित्रांसाठी असलेले शब्द सांग। आतापर्यंत आपण जेवढी चित्रे पाहिलेली आहेत त्या चित्रांची नावे या ठिकाणी सांगायची आहेत, किंवा त्या चित्रांसाठीचे शब्द या ठिकाणी आपल्याला सांगून लिहायचे आहेत। घर, संगणक,
सायकल, औषधे, झेंडू, तोरण, दार, बॅग, ताटं, जेवायला ढग, मोर, ऊस, फणस, मेथीची भाजी, पणती, होडी, पक्षी, अशा प्रकारचे चित्रांसाठी असलेले हे शब्द आहेत। पुढील घटक पहा, ऐक म्हण, शेवटच्या अक्षराची गंमत। या ठिकाणी वाक्यांचे वाचन करून आपल्याला शब्द सांगायचा आहे आणि त्या शब्दाच्या शेवटी जी अक्षरे आलेली आहेत त्या अक्षरांची आपल्याला गंमत शोधायची आहे। पहिलं वाक्य आहे बघा, हाताचे शेवटचे बोट, त्याला जर आपण काय म्हणतो, करंगळी। पुरण घालून करतात ती पुरणपोळी। फुलाचा भाग पाकळी। न उमललेले फूल, त्यालाच आपण कळी असे म्हणतो। एका हाताने वाजत नाही ती टाळी। लाकडे एकत्र बांधून केलेली मोळी। बघा, करंगळी, पुरणपोळी, पाकळी, कळी, टाळी, मोळी हे शब्द पाहिल्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की या शब्दांच्या शेवटी ळी हे अक्षर आलेलं आहे। हीच ळीची गंमत आहे, ळी या अक्षराची गंमत या ठिकाणी आहे। अशा प्रकारे आज आपण चित्रांऐवजी शब्द वापरून वाक्य तयार केलेले आहे व एक भाषिक खेळ पाहिलेला आहे। धन्यवाद।